आजही 24 तास एक पाऊल पुढे। काँग्रेसच्या रजनी पाटील यांची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे। आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता, मात्र त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षानं उमेदवार दिला नसल्यानं त्यांची निवड बिनविरोध झाली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। भाजपचे विनोद तावडे, एकनाथ खडसे तसंच शिवसेनेचे सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत रजनी पाटील यांच्या विरोधात युतीतर्फे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे रजनी पाटील यांची निवड निश्चित झाली होती। विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रजनी पाटील यांच्या नावाची कालच काँग्रेसनं घोषणा केली होती। रजनी पाटील या बीडच्या माजी खासदार आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेना भाजपच्या आम्हा सर्व नेत्यांना बोलवून आवाहन केलं होतं की विलासरावांची जागा असल्यामुळे ही जागा बिनविरोध करावी आणि यासाठी सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी आम्हाला केली। यापूर्वीसुद्धा प्रमोद महाजनांच्या वेळेस अशी जागा रिक्त झाल्याची आठवण त्यांना आम्ही करून दिली, परंतु विलासरावांची जागा आहे, एक महिला उमेदवार त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे शिवसेना भाजपशी सर्वांची चर्चा करून आम्ही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलेला। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची विनंती शिवसेना भाजपच्या नेत्यांना केली। एक तर विलासराव देशमुख यांचं व्यक्तिमत्व हे सर्वांशी मिळून जुळून राहण्याचं होतं आणि त्यांचं दुर्दैवानं निधन झालं, त्यामुळे रिक्त झालेली जागा हा एक विचार आहेच। त्याशिवाय मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळत आहे, त्यामुळं आम्ही शिवसेना भाजप मिळून निर्णय घेतलेला आहे की यावेळेला या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।